अवतार मेहर बाबा की जय। मैं आज यहाँ पर जो बाबा के बारे में, बाबा के साथ मैं था उसके बारे में जो मैं बोल रहा हूँ, तो मैं बाबा की शपथ लेके बोल रहा हूँ, मैं सही सही बोल रहा हूँ। अवतार मेहर बाबा के पास मैं कैसा गया और कहाँ से गया? मेरा नाम माधव विठोबा कांबळे, मैं आरनगाँव मेहराबाद में रहता हूँ और आरनगाँव मेहराबाद का ही हूँ। हमारा दिन ऐसा जाता है, सवेरे से शाम तक हमें खाली बाबा का, सवेरे उठने के बाद बाबा की प्रार्थना करते और बाबा का कभी कभी कुछ मौका मिल गया तो हम समाधि जाते, फिर बाद में कोई बाबा का कोई प्रोग्राम होएगा उसको हम बुलाए तो जाते हैं और वहाँ हम भजन भजन बाबा का करते हैं। शाम के टाइम कभी कभी हमारे गांव में बाबा की सेंटर है, उसी को भी हम कभी गुरुवार और संडे को हम उसी को शाम के टाइम हम भजन के लिए जाते हैं बाबा के, और जाते उसी टाइम हमको इतना अच्छा लगता है कि वो टाइम हमारा इतना खुशी से निकल जाता है। आपका असली नाम क्या है, पूरा नाम? माँ, हमारा नाम बप्पू नारायण देठे, आरनगाँव। और कब लगे आप बाबा के साथ, कौन से साल में? अभी इतने ख्याल नहीं ना, स्कूल छोड़ दिया। अभी हम सुबह को उठते, स्नान करते, बाबा का फोटो का दर्शन लेते और गाय लेके उधर जाते। हमारा दिन उधर से निकलता है, उधर हमको अच्छा लगता है। दो वहाँ के बाबा प्रेमी कुछ मिलते हैं, उनको थोड़ी बात बताते बस। बाबा का मेहर आज़ाद में कड़क एकांतवास 3 महीने का था, तो जब ही पिंडू शेठ, येरे शेठ, विष्णु मास्टर इधर मेहर मेहराबाद में आए, बाबा ने बोला तुम 3 महीने कड़क एकांतवास है त्याच्यामुळे मग तुम्ही मेहराबादला राहायला जा। विष्णु मास्टर, पिंडू शेठ, येरे शेठ हे तिघजण इथं राहायला आले। आल्यानंतर पादरी शेठनी ला त्यांनी सांगितलं, विष्णू मास्तर त्यांनी, आम्ही इथं आलो पण आमचे कपडे कोण धुणार, रूम कोण झाडणार, त्याच्यामुळं आम्हाला एखादा मुलगा बघा। मग पादरी शेठनी नाना भाऊला सांगितलं का गावामध्ये जाऊन एखादा मुलगा कामाकरता बघा आणि 3 महिने मेहराबाद में राहायचं, परत इकडं गावामध्ये जायचं नाही आणि काही नाही। पादरी शेठनी निरूप हरिभाऊजवळ दिला, नाना कोवळ्याजवळ। नाना कोवळ्यानी मग मला येऊन सांगितलं का तुला पादरी शेठनी बोलावल्यावर मग मी आलो। मग पादरी काका म्हणले इथं 3 महिने राहावं लागन, गावामध्ये जायचं नाही ना काही नाही, तुला जेवण खाऊन सगळे इथं मिळणार, पिंडू शेठ, येरे शेठ, विष्णू मास्तर यांचे रूम झाडायचे, खोल्या झाडायच्या। आणि मग मी म्हणलं हो येईन, मग मी लगेच कामाला दुसऱ्या दिवशी आलो। मग पिंडी शेठ, येरे शेठ यांची आमची ओळख झाली आणि मग मी काम करायला लागलो। तर 3 महिने एक नाना म्हणून होता, तो स्वयंपाक करायचा आणि मी रूम बीम झाडून मंड येरे शेठ, पिंडी शेठ यांचे कपडे बिपडे धुवून असे बरंच। मग 3 महिने होऊन गेले,
तीन महीने होऊन गेल्यावर मग पिंडशेट एरशेट हे आणि एरशेटला 40 दिवसाचा उपवास होता. 40 दिवस खाली लिंबू पाणी पिणे का. पिंडशेट एरशेट इस्नू मास्तर हे म्हणले आता आम्ही मेहर आजादला जाणार. पिंडशेट आणि एरशेट हे तिथं मेहर आजादला गेल्यावरती बाबांना त्यांनी विचारलं का बाबा मला आम्हाला त्रास होतो आहे, कपडे धुवायचे, रूम झाडायचे, कंदील हे सगळं साफ आम्हाला करावं लागतं, तर आमच्याकरता एखादा मुलगा तुम्ही बघा. तर ते म्हणले बरं तुम्हाला सांगा तुम्ही. मग त्यावेळेस काय फोन बिन काहीच नव्हते, फक्त चिठ्ठी लिहायचे. चिठ्ठीवर मग आदिशेठ तिथं ट्रस्ट ऑफिस आहे नगरला, तिथं आदिशेठ मॅनेज सेक्रेटरी होते. तर मग ते नेहमी पिंपळगावला ये जा करायचे बाबांकडे कागदपत्र टपाल बिपाल सगळं. मग असं करता करता मग बाबांना त्याने विचारलं विष्णू मास्तरीने त्याने, बरं बाबा म्हणले मग असं करा पादरशेठला चिठ्ठी लिहा आणि आरणगावचे मुलं आम्हाला कामाकरता इकडे मेहराजातला पाठवून द्या. मग आदिशेठने पादरशेठला चिठ्ठी लिहिली आणि मग पादरशेठने नाना भाऊला घरी पाठवलं माझ्या. मग नाना भाऊला मला म्हणला पादरशेठने तुला बोलावलं. मग मी पादरशेठकडे आलो. पादरशेठकडे आल्यानंतर पादरशेठ म्हणले तुम्हाला मेहर आजादला कामाला जावं लागेल. म्हणलं जाऊ कामाला, मग कधी जायचं? तर ते म्हणलं उद्या. तर म्हणलं मग मी एकटा नाही जाणार, मला जोडीदार पाहिजे. कारण त्यावेळेस एवढं जंगल होतं का लाईट नाही ना काय नाही, सगळं जंगल, लोक भ्यायचे जायला आणि यायला. तर मी म्हणलो आम्ही दोघं एक मुलगा मला जोडीदार मी बघतो आणि मग नंतर आम्ही दोघं येऊ. मग काय केलं मी घरी गेलो माधव कांबळे म्हणून त्याला म्हणलो चलो. आम्ही तर लहान होतो असं नाही. सातारा में जो एक्सीडेंट हो गया था उसी टाइम बाबा मेहर आज़ाद में रहने आ रहे और रहने को आते थे और उसी टाइम मंडली के साथ और जेंट्स के साथ बाबा मेहर आज़ाद में रहते थे. बाबा ने बोला अभी इधर रहते हैं आप तो मंडली का जो दूध लाने का जो सब्जी लाने का जो कुछ साइकिल के ऊपर जाने का वो करने के लिए तुम पिंडू जी को बोले तुम ऐसा कीजिए कि आदि को बोलो और हमारा जो मेहराबाद है वो मेहराबाद के दो छोटे छोटे बच्चे कि जिसको बाइसिकल चलाने की आती होंगी उसको आदि को बोलना यहाँ पर मेहर आज़ाद लेके आना. तो आदि काका यहाँ पर कार लेके आए और कार लेके सीधा हमारे जो काका बहुत दो चार आदमी काका के बाजू में दो चार आदमी बैठे थे. वो उसको मराठी में चावड़ी बोलते, वो चावड़ी के अंदर बैठ रहे थे और बातें कर रहे थे. तो वो मंडली को आदि काका ने जो कहा कि अरे हमको बाबा ने भेजा है और यहाँ कोई छोटे छोटे दो लड़के मिलेंगे क्या कि बाबा मेहर आज़ाद में रहते हैं और उनकी मंडली के लिए जो कुछ सब्जी वगैरह दूध लाने के लिए और मंडली का जो कुछ काम होएगा वो काम करने के लिए दो अच्छे लड़के बाबा ने बोला लेके आओ, वो भी मेहराबाद के लेके आओ. बाबा ने जो हमको संदेश दिया है हमारे दोनों को जो पहले कर्म में जो काई अच्छे कर्म किया हो तो हमने हमारे नाम वो हमारे काका ने बोला कि वो माधव करके अच्छा लड़का है और उसके साथ वो बापू देठे ये भी अच्छा है, वो दोनों को तुम लेके जाओ, ऐसे आदि काका को बोले. फिर आदि काका और हमारे जो काका कानू कामले और भाऊ कामले लाला कामले ये आदि काका के साथ नदी के ऊपर आए. नदी बोले तो वो पानी का जो ओढ़ा रहता है
उनके उसके पास हम जानवर संभालते थे, तो उसी के पास आदि काका को लेके आए, तो हम वो कार देख के इतने घबर गए कि अपने को पकड़ने के लिए ये कार में आदमी लोग आ रहे, तो वो कार के अंदर जो कार खड़ी रही और उसके अंदर से मेरे काका जी और आदि काका नीचे उतर गई। नीचे उतर गए तो हमने देखा कि ये अपने काका है, ये काय के बारे में इधर आ गए। तो वो काका ने नाम लेके माधव और बापू नज़ीक आ जाओ, तुम घबराओ मत। तो हम नज़ीक चले गए, तो उसी टाइम हम कैसे चले गए, हमारे जो कपड़ा था आंख के ऊपर वो हम धो के गीला थे और सूखने के लिए डालते थे, और हम ऐसे बिना कपड़े से आदि काका के पास चले गए। आदि काका के पास चले गए तो वो आदि काका ने बोला, तुम बाबा के पास काम करने के लिए आज आएंगे? तो जब आदि काका ने बाबा का अवतार मेहर बाबा का जो नाम लिया कि तुम दोनों बाबा के पास आएंगे, तो हम बड़े खुशी हो गए। मैं बोला, हम बोले, दोनों भी बोले, आते हैं बोले। तो आदि काका ने बोला, कपड़ा डाल के गाड़ी में बैठ जाओ। तो हमने वो गीला कपड़ा आंग में डाल दिया और गाड़ी में बैठ गया। ना मम्मी को पूछा न पापा को पूछा, लेकिन इतनी खुशी हो गए कि हम मम्मी पापा के पास भी नहीं गए और गाड़ी में बैठ गए। तो काका को बोले, हमारे जो काका थे आदि काका के पास, उसको बोले कि मेरे मम्मी पापा को बोल दो कि हम बाबा के पास आदि काका लेके गए। पादर सीट से इथे आलो, इथून आम्हाला आधी सीट आले 9:30-10 वाजता। मग त्यांनी विचारलं, तुम्हाला बिछाने कपडे काय आहे का? म्हणलं काहीच नाही, खाली एक चादर। त्यावेळेस परिस्थिती बिकट होती, त्याच्यामुळे ते म्हणले बरं चला। मग आधी सीट बरोबर आम्ही ट्रस्ट ऑफिसमध्ये गेलो, आधी सीटने तिथं थांबवलं आम्हाला। मग आधी सीटने काय केलं, आम्हाला दोन शर्ट दोन पॅन्टी नवीन कपडे घेऊन दिले। आणि मग आधी सीट माधव मी आम्ही तिघजण मेहर आझादला गेलो। मेहर आझादला गेल्यावर आम्ही बाहेर थांबलो, आधी सीट गेले, बाबांना सांगितलं का दोन मुलं आणलेले तारणगावचे कामाला। मग बाबा म्हणले त्यांना आत पाठ। मेहराजा चले गए तो उसी टाइम बाबा मंडली के साथ मंडली हाल में बैठे थे, और आदि काका के पीछे पीछे हम बाबा के हाल में जा रहे दोनों भी। लेकिन वो डरते डरते आदि काका के पीछे पीछे जा रहे। फिर हाल में गए, फिर आदि काका ने बोल दिया, हमको अंदर बुला दिया, और हम बाबा के सामने खड़े रहे। और आदि काका ने बोल दिया, बाबा आप बोले थे मेहराबाद के दो लड़के, ये मेहराबाद के लड़के है और गरीब है, और ये काम के लिए मैंने अपने बोलने से लाया है। तो बाबा हंसने लगे और बाबा ने पूछा, हमने नाम बता दिया, मेरा नाम माधु है, बापू ने नाम बता दिया, मेरा नाम बापू है। और बाबा ने एक ही इतना असली पूछा कि मैं कौन है। तो हम बोले, बाबा मराठी में बोलते हैं, बाबा तुम्ही देव आहात। तो बाबा हंसने लगे, मैं भगवान है, ये कैसे तुमको मालूम है? तो हमने बोला, बाबा जब मेहराबाद आते थे उसी टाइम हम तुम्हारे पीछे पीछे भागते थे, और हमारे माँ बाप जब हमको बोलते थे कि बाबा देव है, बाबा परमात्मा है, बाबा भगवान है, तो इसलिए आप भगवान हैं। तो बाबा बड़े खुशी हो गए। उसी टाइम बाबा खुशी हो के बोले, तुम यहाँ रहेंगे? हो बाबा, हम यहाँ रहेंगे, जो कुछ काम बोलेंगे वो करेंगे बाबा, करेंगे काम, हम सब काम करेंगे। तो फिर उसी टाइम बारिया काका
मेहराजाद में रहते थे, वो बाबा के मंडली थे। वो बाराय काका को बुलाया बाबा ने, फिर बाराय काका हाल में आके बाबा के सामने खड़े रहे और बाबा ने बोला, बारिया ये दो आदमी दो बच्चे मेरे गांव के हैं। अभी कितना अच्छा लगता, बाबा क्या बोलते थे मेरा बात को, मेरा गांव है तो ये मेरे मेहराबाद के मेरे गांव के दो लड़के हैं और इधर जो कुछ काम होएगा, जो मंडली का काम होएगा, ये इनसे बोलना और इनको अच्छा संभालना। और फिर बाबा ने हमको नज़दीक बुला दिया और एक एक चॉकलेट बाबा ने खुद ने, क्योंकि छोटे छोटे बच्चे जब थे बाबा को, बाबा छोटे छोटे बच्चों को देखने थे, देख रहे देखे थे, तो उसी टाइम बाबा बहुत खुशी रहते थे, तो हमको देख के बाबा खूब खुशी हो गए और हमको दोनों को एक एक चॉकलेट मुंह में डाल दिया। मुंह में डाल दिया तो हमको बारिया काका से बोला कि अभी उनको लेके जाओ। और को उसी टाइम फर्स्ट टाइम ऐसे बोले, बाबा वो परमात्मा है, अपने को कुछ किसकी गरज है, किसका ये ज़रूरी है, बाबा को सब पता है। बाबा से मांगने से कुछ नहीं मिलता, लेकिन बाबा जो खुद देता है वो अपन लेना है। तो बाबा बारे काको को क्या बोले उसी टाइम, तुम कुछ काम बोलने के पहले ये दोनों को खाना खिलाओ। बाबा ने क्या बोला, ये दोनों को पहला खाना खिलाओ। अभी मेरे को वो याद आती है और मुझे रोना आता है। क्यों कि हम सवेरे से भूखे थे, घर में कुछ खाना नहीं था, बिना खाना न खाए हम बाबा के पास चले गए। तो वो परमात्मा ने बोला, बारिया इनको पहला खाना खिलाओ। जब बाबा बोले खाना खिलाओ, हम बहुत खुशी हो गए। खुशी हो के बारिया के पीछे पीछे हम चले गए और बारिया काका ने किचन में लेके गया और उनके हाथ से हमको खाना दिया। और इतना खाना दिया, पहले टाइम फर्स्ट टाइम पेट भर के खाना खाया और हम बहुत खुशी हो गए। वैसा खाना हमारे घर में नहीं मिलता था और वैस जो खाना मिला है वो इतना अच्छा मिला। तो वो खाने की अभी हम बूढ़ा हो गए, हमको याद आती है जो पहला खाना बाबा ने खिला है वो बहुत बड़ी चीज़ है, क्योंकि वो असली खाना बाबा ने खिलाया तब से अभी तक दिन भर मैं भूखा रहा तो मेरे को भूख नहीं लगती। जो परमात्मा ने फर्स्ट टाइम खाना खिलाने के लिए भूल दिया। काका बारियाला भेटलो, काका बारियाने सांगितलं, त्यांनी दाखवले हे सगळे रूम झाडावं लागते, मंडळीचे कपडे धुवावं लागते, कंदील आहे, लँटन लाईट नाही थी, जेवी लाईट नव्हती तेव्हा, तर मग ते कंदील साफ करायचे, घासलेट भरायचं, प्रत्येकाच्या रूममध्ये नेऊन ठेवायचं, असं करता करता बरेच दिवस झाले। मग आम्ही कामामध्ये एकदम ट्रेन झालो, ट्रेन झाल्यावर मग एकजण दूध आणायचा, पाठ चारला जायचा दूध आणायला, मग आम्ही तिथं आम्हाला काय काम होतं, भांडे घासायचे, कपडे धुवायचे, रूम झाडायचे, असे करता करता बरेच दिवस गेले। आणि बाबांनी सांगितलं होतं फक्त आता तुम्ही 3 महिन्याकरता इथं कामाला आलात। बरं म्हणलं, 3 महिने तर 3 महिने, त्यावेळेस काय परिस्थिती बिकट होती, खायला काहीच नाही, बरंही खायला भेटतंय चांगलं आहे, मग दर दिवस आम्ही काम करायचं, असे बरेच दिवस झाले। तो मेरा दर्द में एक दिन बाबा के ख्याल में आ गया,
तो भाऊ साहेब कलचुरे बाबांनी त्यांना सांगितलं हे बापू महतोला इंग्लिश शिको 1 घंटा तर आम्ही थोड्या दिवस बसायचो भाऊसाहेबांच्या रूममध्ये भाऊसाहेब आम्हाला शिकवायचे इंग्लिशमध्ये मग काही काही वेळेस आम्ही म्हणायचं काय इंग्लिश शिकायची तर मग असं का वाटलं काय इंग्लिश शिकून तरी काय आपल्याला थोडं बोलता येणार आहे तर मग भाऊसाहेब एक दिन म्हणले बाबा ये बहुत हमारे मजाक उड़ाते इनको ये क्या सीखने वाले नहीं इंग्लिश मग बाबा ने बंद कर दिया जान दे बोले नहीं तो देखो बाबा हमको इंग्लिश सिखाने को बोले थे याद आ रहे क्या अभी जैसी खुर्ची बाबा की लाते थे वैसी याद आ रही वो उनका जो रोड है रास्ता है वो दिखने में आ रहा और बड़ी याद आ रही कि बड़ा दुख भी हो रहा और खुशी भी हो रही वो हमारा तकदीर है बहुत तकदीर बड़ा है क्योंकि हमने यहाँ पर 12-13 साल बाबा के साथ निकाला और बाबा की सेवा किया इनसे पूछे थे हाँ। आप पूछे गावत जाता हूँ रोड हाँ पिंपल गावत मां मैंने तुम्हें विचारते ना लक्ष्मण भंसे कुठे राहतात पिंपळ गाव कुठे इकडे आणि लक्ष्मण भंसेचा माळा कुठे कुठे इथे आहे का ते बाबांकडे होते पाय आमच्या लहानपणी लक्ष्मण भोंदे पण हेच आहे का कोण लक्ष्मण आलाय का यु काठेवाला चल लक्ष्मण अरे आम्हाला ओळखलं का नाही काय चार ओळखले नाही माधव बापू मेहराबादचे तू बाबांकडे होता ना हो आणि मग आपण बाबांची खुर्ची उचलली ना उचलली कोण कोण उचलित होतो मी शंकर हा बापू हा काय माधव 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 तो नाव विसरला विसरलं कसं काय विसरलं तू आमच्यापेक्षा म्हातारा झालो आम्ही तुमच्याकडेच आलो आता हे तुझी गाठ घेण्यासाठी आलेले ते बाबा प्रेमीत मेहराबादला असतात आणि तुझी इथं आता घर येत आहे तुझं आणि पिंपळ पिंपळगाव कुठे राहिलं तिकडे राहिलं पाठीमाग मग इकडे वळाले का हा तिथं पिंपळगाव असते मग आम्ही भुजकाळात पडलो ना आता ही ओळखी ना मला मी कोर्टात येत होतो ना तू कोर्टात येत होती ना साकू इकडून आला असतो ना फाट्याहून आम्ही गावात गेला असतो गावातून विचारला असत ही त्यांची मुलगी पत्नी अच्छा जय बाबा जय बाबा लक्ष्मणसाठी
बाबांची कृपा बाबांची कृपा डायरेक्ट इथं आलो आपण चांगलं राहिलो म्हणून टिकलो आणि काय त्याच ना शंकर शंकर गेला शंकर गेला म्हणजे काय गेला काय गेला तो आपल्या ती गेला माहिती दुसरं कोणाला माहिती नाही आपल्या ती गेला माहिती तो काय गेला बाबांनी आपल्याला का ठेवलंय जरी वय झालंय तरी बाबांनी ठेवलंय आपल्याला आणि आपण राहिलो ते बाबा आमच्यात शंकर होता शंकर होता भोसले आसाराम होता आणि ह्यो जिने प्रभाकर प्रभाकर जिने आहे का तो जिने प्रभाकर खास तुझ्यासाठी हे आलेले आपली शूटिंग झाली आपण बाबांची खुर्ची उचलीत होतो त्यांच्या रूम मधून आणायचो आणि मग कुठं ठेवायचं रूम मधून मंडळी हारमध्ये ठेवायचं आणि मग तिथून आपण बाहेर जायचो आणि मग मला आता प्रश्न विचारायचा थांब जरा तू आपला पूरा नाम बताय लक्ष्मण भीमाजी भोंदे तो आपका बाबा के साथ क्या संपर्क है बाबाच्या साथ संपर्क असा होता का मी तिथं कामाला गेलो मी कामाला राहिलो तिथं काम करायचं शेत माळे काम कोणचं काम माळे काम फुलवाला झाड राहत ना जवळजवळ 10 वर्ष खुर्ची उचलीत होतो भरपूर दिवस सेवा केली बाबाची बाबा काय म्हणायचे बाबा अच्छा खूप अच्छा एवढं म्हणायचं असं झालं म्हणजे काम नव्हतं आणि गेलो मी बंगल्यावर मग तिथं काकाजी होते बरे काका बरे काका मग तिथं मग मी विचारला मी मग काम मिळेल का म्हणजे मिळेल मग 30 रुपये आपले 30 रुपये महिना द्यायची मला त्या टायमाला किती वर्ष झाले तिथं तुम्ही मी जवळजवळ म्हणजे जवळ 60 किती वर्ष बाबांसोबत होते 10 वर्ष हे असे आयला ते आम बाबक हे असे आते ते आम असे आते ते इधर खडे रहते ते ह्याशे उठाते ते आम उतरले कधी कधी वर भी उचलायचं कधी कधी ऊपर भी रखते ते फिर वहां से फिर बाबा को लेके जाते थे डॉक्टर गवेर गवेर मनी और मेहराबाई तो हमारे सामने नहीं आती थी मेहराबाई हमको दिखती भी नहीं थी नॉट लुकिंग मेरा मेरू मेरू वो सब जब बाबा जाते थे वो सब यहाँ खड़े रहते थे मेरू भाई मनी भाई और डॉक्टर गवेर नाजा नहीं आती थी नाजा वहाँ किचन में रहती थी बाबा का खाना ये बनाने का
हम खुर्ची उठाते थे और गवेर साथ में रहती थी, और गवेर साथ में रहने के बाद हम कभी कभी फास्ट खुर्ची लेके जाती थी, कभी कभी बाबा फास्ट चलते थे, बाबा ऐसी ऐसी चलते थे, गवेर ऐसी 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 पर भागती थी, बाबा बहुत फास्ट भागते हैं गवेर बोलती है, फिर हमारे ये पैर दुखते हैं, ये दुखता है, ये दुखता है, गवेर परेशान होने की, बहुत बहुत परेशान होने की। सब मंडली के कमरा है, और यह केकोबाद का है, ये केकोबाद, और ये इसने मास्टर, ये काकाबारिया, काकाबारिया, और ये शेख ड्राइवर, ये जो बाबा की गाड़ी चला रहे थे, ये इसके अंदर ये शेख ड्राइवर रहते थे, ये इसके अंदर, और ये बाजू वाली, ये हमारे दोनों की, ये इसमें हम रहते थे, इसमें ड्राइवर रहते थे, और वो बाजू वाला वो स्टोर था। कहीं पिंपळ गावचे बरेच लोक तिथे कामाला होते, मुलं होते, बाई लोक होते, आणि तिथे बाई लोक म्हणजे बाई लोकांकडेच राहायचं, मंडळी संघ कुणी बोलायचं नाही, अशी तिथं बाबांची ऑर्डर होती। मंडळी बाई लोक पलीकडे राहायचे, बाबांच्या रूमच्या तिकडे मंडळी अलीकडे राहायची, आतापर्यंत आहे ते सगळे रूम मंडळीचे। असं करता करता बरेच दिवस झाले, आता एक दिवस काय झालं म्हणजे अनुभव सांगतो, ते तिथं खंडोबाचं मंदिर आहे, बाबांची टेकडी, एक गोल टेकडी, तिथं बाबांची पूर्वी कॅबिन होती, आणि मग ते दर श्रावण महिन्यात ते खंडोबा मंदिर आहे ना, तिथं जत्रा भरायची। आता आम्ही बघायचं, गावातले लोक बरेचसे यायचे, आसपासचे लोक बरेचसे यायचे, आणि दर श्रावण महिन्यात ती रात्री जत्रा भरायची। यायला म्हणलं ही जत्रा भरते, पण आपल्याला बाबांची ऑर्डर आहे, कुठं जायचं नाही ना काही नाही। मग आता ते मुलं काय म्हणले पिंपळगावचे, ते कामाला होते, ते म्हणले आज खंडोबाची जत्रा आहे आणि तुम्ही येतान का? म्हणलं नाही बाबा, आम्हाला बाबांना विचारल्याशिवाय नाही येणार। बरं म्हणले, आम्ही 6 वाजता येतो घरी जाऊन, मग आपण संघत जाऊ। तर बाबा 5 वाजता आम्ही त्यांना खुर्चीवर त्यांच्या रूममध्ये सोडलं, सोडल्यावर मग आम्ही आलो मंडळीला, जेवण बिवण मंडळी झालं, 7-7:30 जेवले बिवले, सगळे ज्याचे त्याच्या रूममध्ये गेले, आणि ते मुलं आले व 5-6 वाजता, 7-7:30 आले, आम्हाला म्हणले चला। म्हणलं नाही बाबा, आम्ही पिंडी शेटलंही नाही विचारलं आणि बाबांनाही नाही विचारलं, आम्ही येऊ शकत नाही। हे काय, चला कोण बघायला लागलं, सगळे झोपलेत म्हणे। आणि ते डोंगरावर जायचं म्हणजे जवळ नाही, 2.5 किलोमीटर आहे ते जो डोंगर। ते म्हणले चला, तुम्हाला काय करायचे बघा। म्हणलं बाबा, आम्ही तर इथं कामाला येतं, आम्ही विचारल्याशिवाय येऊ शकत नाही, पण आता तुम्ही म्हणता तर चला। गेलं बाबा, ह्या अंधारात रस्ता नाही, काय नाही, त्यावेळी डोंगर आहे ना, रस्ता नाही, हां इकडेच बघतो, हां रस्ता नाही, काय नाही। तसं हळूहळू अंधारात, त्यावेळेस काही बॅटरी नाही ना काय नाही, अंधारात गेलो। गेल्यावर तिथं बसलो, तिथं कार्यक्रम चालले होते, नाचकाम चालला होता, डॅन्स चालला होता, सगळे लोक बरेच लोक होते, तिथं बसलो, कार्यक्रम बघितला। आता आम्ही कार्यक्रमाला गेलो तर आमच्या रूमला आमचा कंदील राहायचा ना, आम्ही दोघं एका रूममध्ये झोपायचो, माधव आणि मी एका रूममध्ये दोघं झोपायचो।
आता कंदीला आम्ही बारी केला, बिछाने असे टाकले का जसे का बापू माधू झोपलेले इथं, आणि पिंडू शेट बाबांच्या ड्युटीला राहायचं नाईटला बाबांच्या रूममध्ये. बघा इतके दिवस झालं कधी माधू बापू झोपलेत का कधीच बाबांनी विचारलं नाही. आणि बघा असा बाबांचा चमत्कार आहे का ते परमेश्वर आहे, ते काय परमेश्वर रात्री झोपत नसतेत, सगळं त्यांना माहीत असतं, सगळं दिसतं. मग आम्ही डोंगरावर गेल्यानंतर पिंडूशेटनी बाबांनी पिंडूशेटला सांगितलं बापू माधू त्यांच्या रूममध्ये झोपलेत का बघून ये रात्री. आता पिंडूशेट आले, दरवाजा आमचा बंद होता, टकटक बाहेरून वाजवलं, वाजवलं तर आज कुणीच नाही, कंदील आहे, कंदील बारीक केलेला होता, बिछाने असे टाकलेले होते का जसे काय झोपलेले इथं, पण कुणीच नाही. मग पिंडूशेटने असे दरवाजाला लाथ मारली, अरे बापू माधू तर नाही इथं. आले बाबांकडं, बाबांनी विचारलं बापू माधू झोपले ना, पिंडूशेट म्हणले नाही बाबा ते दोघं बी नाही था. बर मग पिंडूशेटची ड्युटी संपली, भाऊसाहेब आले, मग भाऊसाहेब कलचुरे, भाऊसाहेब आले बाबांजवळ थोडे बसले असते, परत बाबांनी सांगितलं भाऊसाहेबांना तू बापू माधू झोपलेले बघून या. भाऊसाहेब आले, मग भाऊसाहेबांनी ठकठक दरवाजा वाजवला, तो आत कुणीच नाही तर दरवाजा कोण उघडणार. मग लगेच भाऊसाहेबांनी असा धक्का दिला, दरवाजा खुलला, तो माधू बापू झोपलेलं नाही तर. मग परत बाबांकडे गेले, बाबांना त्यांनी सांगितलं माधू बापू नाही आहे. आता मग आम्ही खंडोबाच्या तिथं कार्यक्रम चांगला बघितला, परत कार्यक्रम झाल्यावर खाली चारला दुधाला जायचं एक जणाला, तर चारला दुधाला जायचं. आम्ही खाली आल्यावर चारला दुधाला जायचं आणि पिंडूशेट बाबा कुणी यायचं, एकच आमचं हे झालं, गाठ झाली. गाठ झाल्यावर पिंडूशेट म्हणले रात्री कुठं गेलं ते, हे आम्ही म्हणलो नाही कुठं नाही, नाही नाही खोटं नका बोलू, आता बाबां काय करते तुम्हाला आहे का माहिती, काय तुम्ही विचारून गेलं ते का, नाही म्हणलं आम्ही चुकलं, मग सांगू म्हणलं कुठं गेलतो. बरं आता मग आम्हाला असं घबराट सुटली ना, चहासुद्धा पिऊशी वाटाना. हां मी आलो सांगितलं बाबा असं असं झालं माधव, काय आता आपलं काय होणार आणि काय नाही, बाबा आता आपल्याला खुर्शीने आणायला जावं लागन, त्यावेळेस बघू म्हणलं. काय कामावर बी मन लागना ना, सगळी ती धास्ती, कारण बिन विचारता गेलतो ना, म्हणजे बघा कसे परमेश्वर आहेत का त्यांनी, बघा कधी न विचारता त्याच वेळेस कसं यांना पाठवलं, म्हणजे बाबा काही झोपलेले नसते. अशी गोष्ट झाल्यावर मग आम्ही शिट्टी वाजली, आलोबा शिट्टी मारायचा, आलोबाने शिट्टी मारल्यावर आम्ही गेलो, पण घबराट. बाबा रूममध्ये खुर्ची टाकवली, बाबांना घेतलं हॉलमध्ये आणून ठेवलं. मग बाबा पूर्वी केकोबाच्या रूममध्ये, केकोबात आणि बाबा एक घंटा काम करायचे दरवाजा बंद करून, त्यावेळेस पक्ष्याचा कुणाचाच आवाज नाही, सगळं काम बंद करायचे, सगळं काम एक घंटा झालं मग आलो बापर शिट्टी मारायचा, मग सगळं काम सुरू व्हायचं. मग आता आम्ही काम करीत राहिलो, पण ते आमच्या मनात असं धास्तीच राहिली ना, आता काय होईन काय नाही. मग बाबांचं काम बीम झालं, बाबा हॉलमध्ये आल्यावर मग बाबांनी बोलावलं आम्हाला, माधवला आणि बापूला, माधवला आणि बापूला बोलावलं, म्हणल्यावर असं घाबरलो ना, काय विचारायची, ते परमेश्वर आहेत, परमेश्वर पुढं जायला माणूस भेटं का, कारण अशी गोष्ट आहे जे खरं बोलायचं खरं चालायचं. त्याच्यामुळं मग आम्ही गेलो, नमस्कार केला बाबांना, पाय पडलो, बाबा म्हणले उभे राहिलो उभे. रात्री कुठं गेले ते, आता बाबांना म्हणजे सगळं माहीत आपल्याला खरं सांगावंच लागेल ना. म्हणलं बाबा आमच्याकडून चूक झाली, आम्ही न विचारता पिंडूशेटला न विचारता न तुम्हाला विचारता हे पिंपळगावच्या मुलाबरोबर
आम्ही तिकडे खंडोबाचं मंदिर आहे ना तिथं कार्यक्रम बघायला गेलतो. हां कार्यक्रम काय होता बा आवरत नाचत होते का? म्हणलं हा चांगले नाचत होते. म्हणलं हा बर. मग आता आमचा घाबरटपणा असल्यामुळं आम्ही थरथर कापायचो. मग बाबांनी विचारलं आता असं करा तुम्हाला मी सगळं माफ केलं, तुम्ही जे वर्ण विचारता गेले त्याच्यामुळं मी तुम्हाला माफ केलं, इथून पुढं मला विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही आणि आता तुम्हाला शिक्षा. शिक्षा म्हणलं म्हणलं आता हे काय करते तर आपल्याला काय म्हणलो शिक्षा तर आम्हाला म्हणले माझ्या पुढं नाक घासायचं. बाबाजी तर हॉलमध्ये बसतात ना तिथं बाबांच्या पुढं नाक घासायला लावलं आणि मग आम्हाला जा म्हणले म्हणून प्रसाद दिला आम्हाला भेटले संपले. ऐसा ही रखा है, इसके अंदर चाय बनाते थे, ये किचन है और इधर मिल्क रखते थे चाय बनाने के लिए. चाय बनाने के लिए हमको हमारी ड्यूटी लगती थी, कभी कभी हम चाय बनाते थे और अकेले भी थे रात को 5:30 बजे 5 बजे चाय बनाने का. और यहाँ पर सब मंडली के लिए चाय बनाते थे और एक आदमी यहाँ पर कभी कभी बापू चाय बनाने का, कभी कभी मैं, कभी कभी आलू भाई भी चाय बनाते थे. आलू भाई बड़ी अच्छी चाय बनाते थे और उसके अंदर चिपकली डालते थे. असे यायचे. आता आम्ही मेहराजातला आल्यानंतर आलूबा साहेबांची ड्युटी राहायची चहा बनवायची सकाळी आणि संध्याकाळी. तर आलूबा नेहमी आपला चहा बनवायचा आणि सगळी मंडळीला सगळ्यांना चहा प्यायचे लोक. असं करता करता परत दिवस झाले तर का एक वेळेस काय झालं असं त्या दुधामध्ये चिपकली, तुम्ही काय म्हणतात आम्ही हे म्हणतो चिपकलीला काय म्हणतात तुम्ही पाल पाल. तर ते असं एखाद्या वेळेस जाळी नसताना ठेवली दुधावरती तर ती पाल त्या दुधामध्ये पडली. आता आजोबाला काय माहीत काय पडले का काय दुधामध्ये, काहीच नाही. ते आपला नेहमीप्रमाणे चहा बनवायला लागला. चहा बनवायला लागल्यावर त्यावेळेस असं हे झालं का ती चिपकली अशी उकळली ना सगळी चहामध्ये उकळून गेली ती चिपकली. आणि ते चिपकली काय झालं तर माणूस मरून जातं. काय होतं मरून जातं. आणि ज्यावेळेस ती पाल पडली तर या अर्धा कप येणारे चहा एक एक कप प्यायला लागले. पण ती चिपकली एवढी उकळली ना कुणाला माहीतच नाही आणि मग सगळेजण चहा प्याले. आणि जेव्हा आम्ही भांडे घासायला लागलो ना तर ती चिपकळीचा सापळा होता. माशाचा कसा सापळा राहतो त्या टाईप तिचा ते सापळा आम्हाला भांडे घासताना दिसला. ते दिसल्यानंतर आम्ही गवरबाईला बोलवून डॉक्टर गवरबाई तिला बोलवून दाखवलं. म्हणलं बाई हे काय बघा. अरे अरे रे ते म्हणले मरे रे आता हे काय झालं तुम्हाला माहीत नाही पण तुम्ही मंडळीला कुणाला म्हणू नका गप असा ही पाल आहे आणि पाल उकळल्यामुळं तिचं वीज सगळं याच्यात गेलं असं तर कुणाला तुम्ही काय म्हणू नका नाही तर लोक आजारी पडतील वांट्या होत्या. त्याच्यामुळं आम्ही मग गप बसलो कुणाला काय सांगितलं नाही. आणि ज्यावेळेस ती पाल पडली तर या अर्धा कप प्यायणारे चहा एक एक कप प्यायला लागले. बघा आता बाबांची कमाल. आणि मग असं करता करता ते गप बसलो आम्ही. मग एक दोन दिवस उलटल्यानंतर बाई म्हणले आता तुम्ही कुणाला सांगितलं नाही म्हणून बरं झालं, नाही तर सगळे लोक बिमार पडले असते आजारी पडले असते. म्हणजे सांगायचा मतलब हा का बाबामध्ये किती पावर आहे, सगळे विष त्यांनी काढून टाकलं लोकांच्या याच्यामधून आणि कुणालाच काही झालं नाही. बघा आता.
आमच्या समोरची गोष्ट आहे. अशी गोष्ट बाबांची आहे बघा. बाबा परमेश्वर आहे तर सगळं त्यांना समजतं, सगळं हे होतं. आता हे एक झाला. इधर से आते गवीर भाई और बाबा यहाँ से इधर आते थे कभी कभी, कभी इधर से कभी ये साइड से आते थे ऐसा. और बैदुल सेठ हुआ था, बैदुल सेठ उनकी ड्यूटी उधर थी बैदुल सेठ. अभी समाधि के अंदर भी है बाबा और इधर भी है. ये बाबा का पुराना जगह है, यहाँ पर बाबा हमेशा रहता है. आलोबा इतना भागते भागते आती थी जब मस्तान को लेके जाती थी और रात अंधेरा होता था फिर बापू को बोलता था मेरा लाइटन जला के रखना. तो कभी कभी मैं क्या करता था, इसने जलाने के बाद मैं बुझाता था और वो अंधेरे में कभी कभी आलोबा नीचे भी गिरता था. इधर बहुत छोटा जगह थी जाने. यहाँ पर बाथरूम था ना, तो वो बाथरूम गिरने के बाद बाबा बोले वैसा ही गिरने दो, उसको बनाने का नहीं. वो गिरे हुए बाथरूम में हम नहाते थे. फ्रांसिस बैदुल आलोबा बारिया काका गुस्ताजी. यस गुस्ताजी. गुस्ताजी आई नो गुस्ताजी. This there, Gustaji. No. Not here. No. This is Pindu Bhau Eraj. Khali, ye nahi tha. Ye ji tha, aisa open tha, open. Phir baad mein ye banaya. This Baba, this Mandali, this ball. यहाँ पर हम खेलते थे बाबा के साथ बॉल मारने के लिए यहाँ पर. और जैसे अपन ये क्रिकेट खेलते हैं वैसे दो तरफ उधर 10 आदमी इधर 10 आदमी ऐसे बाबा करते थे. और हम दोनों को कभी एक जगह नहीं बाबा रखते थे. बापू उस पार्टी के अंदर, मैं इस पार्टी के अंदर खेलने के लिए बाबा बोलते थे हमेशा. माधु उधर, बापू इधर, और ये रज भाई, पिंडो भाई, ये सब हम बाबा के साथ लिगोर खेलते थे. तो बाबा पहले से बोलने के आज ये लिगोर को जो टोला मारेंगे तो वो एक टोले के अंदर उसी टाइम 1 रुपया 50 पैसे, 1 आना 2 आने ऐसे ये भारत में पैसे थे. तो बाबा बोलने के आज जिसका टोला वो लिगुर को लगेगा वो टोले से 1 नया पैसा बारिया काका नाम से लिखने का. तो ऐसे खेलते खेलते जो खेल ख़त्म होने के बाद बारिया काका जिसका टोला लग गया उतने पैसे बारिया काका हमको देते थे. और जिसी टाइम एक कोई कोई टाइम बाबा बोलने के आज जिसका टोला वो लिगुर को मारेगा उसको मैं 50 रुपये देऊँगा एक टोले के अंदर. उसी टाइम 50 रुपये बोले तो आज के 500 रुपये. ऐसा खुश होने के हम सब कि आज इतने टोले मारेंगे कि 50 रुपये बारिया काका लिख देंगे, दूसरा टोला मारेंगे तो 50 रुपये लिख देंगे. ऐसे टोले हम दोनों विचार करते थे, बड़े खुशी होते थे. आज अपने को बहुत पैसा मिलेगा करके हम निशाना लगा के ऐसा मारते थे लेकिन नहीं लगता था. बाबा बोलने के 2 बार जाओ 4 बार जाओ मारो, नज़ीक जाके मारो. आलोबा आलोबा बहुत जवान था और वो ऐसा बाबा मेरे को एक चांस दो ना, बाबा मेरे को एक चांस दो ना, मैं नज़दीक जाऊंगा, मैं मारूंगा. बाबा बोले जितना नज़दीक जाने का उतना जाओ और मार. नहीं लगता था, वो परवरदिगार की आज्ञा नहीं होती थी और किसी को टोला नहीं लगता था. फिर बाबा क्या बोलने के, सब हार गए बाबा, हार गए. मेरे को 50 रुपये कौन देगा. मैं ऐसा ही कुर्सियों के पर बैठ के
टोला मारता, मेरे को 50 रुपये कौन देगा? बोलो बोलो बोलो, कौन बोलेगा? बाबा को कौन 50 रुपये देगा? नहीं बाबा, हमारे पास 50 रुपये नहीं है। बाबा बोले फिर मैं फुकट मारता। तो ऐसा बाबा कुर्सी के ऊपर बैठ के हाथ में वो बॉल लेने का, और ऐसा बैठ के बाबा ऐसा हल्लू हल्लू ऐसा छोड़ने का। फिर जितना जोरात मारते हैं अपन, ऐसा वो सब ठिकरियाँ भागती थी। फिर हम ताली बजाते थे, बाबा ने बॉल मारा, अभी 50 रुपये कौन देगा? तो कोई पैसे वाला नहीं था बाबा के सामने। तुम्हारी कृपा अपार देते हो तुम कोई देवे, कर्मों का सब सार। जय जय मेरा जय गुण धाम ब्रह्मानादि, जय जय राम। जय जय मेरा जय गुण धाम ब्रह्मानादि, जय जय राम। ब्रह्मानादि जय जय राम। तुम हो सृष्टि के दिन कारक। तो उसी एक दिन मेरी ड्यूटी लग गई माधु की, और मैं चाय बना रहा था, और चाय बना रहा था तो पहला चाय कैसा बनाते थे? वो राकेल का, जिसको हम मराठी में स्टोव बोलते, तो मैं पहला क्या करते थे, वो पानी ऊपर रखने का चाय के लिए, और वो स्टोव फास्ट करने का जल्दी होने के लिए। वो पानी गर्म होने के बाद मैं उसके अंदर चाय पत्ती डालने का, वो शक्कर डालने का, फिर वो जब ज़्यादा ये करने के बाजू रखने का, फिर दूध गर्म करने का, फिर वो दूध रखने का, और फिर उसके अंदर डालने का, फिर चाय बनाने का। उसी टाइम में पानी गर्म होते होते मैं जब शक्कर का एक बड़ा डब्बा था, चाय की पत्ती का एक बड़ा डब्बा था, और स्टोव चल रहा था, और मैं स्टोव के जैसे हारमोनियम बजती है वैसा मेरे को वो अंदाज लग गया। मैं बजाते रहा वो डबड़ा डबड़ा बजाते रहते रहते मेरे को बहुत मज़ा लगा, मैं तल्लीन हो गया। मेरे को कुछ खबर नहीं पानी गर्म हो गए क्या नहीं हो गया। उसी टाइम बाबा नीचे के गेट से मंडली हाल जा रहे थे, और किचन था, वो किचन से सामने से बाबा जा रहे थे, उनके साथ गवेर थी, डॉक्टर गवेर, और वो आ रहे थे। बाबा ने देखा ये क्या कर रहा है, गवेर को बोले माधु क्या कर रहा है? तो वो गवेर ने उस बाहर से आवाज़ दिया माधु। मेरे को सुनने को नहीं आ रहा, मैं अपना बजा रहा। फिर बाबा बोले नज़दीक जाओ, उसको सुनने को नहीं आ रहा। फिर वो गवेर अंदर चले आई और मेरे को बोली माधु क्या कर रहा तू? मैं घबर गया, गवेर इधर कैसे आ गए? बोले बाबा क्या बोल रहे? और बाबा को देखते मैं बहुत घबर गया, इतना घबर गया क्योंकि बाबा अभी गुस्सा होंगे ये क्या बजा रहा। तो बाबा हंसते हंसते क्या बोल रहे, क्या कर रहा तू? मैं बोला बाबा मंडली का चाय बना रहा हूँ। बोले तो चाय बना रहे क्या, ये डबड़ा बजा रहे तू? मैं बोला नहीं बाबा, वो पानी गर्म हो रहा, और गर्म होने के बाद मैं उसके अंदर पत्ती चाय पत्ती डालता तो वो गर्म नहीं हो गया, तब तक मैं ये बजा रहा है, मेरे को बहुत अच्छा लगता। बाबा बोले तेरे को अच्छा लगता है? ये कैसा अच्छा लगता? बाबा वो टू का आवाज़ और मेरा डबड़े का वो हारमोनियम जैसा मेरे को लगता है। बाबा ने उसी टाइम ऐसा हाथ किया बाबा ने खाली, तेरे को बजाने की आदत है, तेरे को अच्छा लगता है, तेरे को सब आएगा, हारमोनियम बजाएगा, तबला बजाएगा, तू सब कुछ कर सकता है। और
उसी बाबा का जो आशीर्वाद मुझसे मिला है, तब से मैं समाधि होने के बाद जो अदालत में सर्विस करता था, और करता करते करते मेरे बाबा ने मेरे को बहुत माइंड दिया और मैंने भजन बनाया, और बाबा ने जो मुझको बोला तुमको बजाने के आएगा, हारमोनियम आएगा, सब मेरे को बिना क्लास करते बिना कुछ पढ़ने के पहले बाबा का जो आशीर्वाद मुझे मिला है, तो मैं तबला बजाता हूँ, बाबा का भजन गाता हूँ। जय जय अभी मेरे आजाद में बाबन का बाबन सा कड़क एकंतवास 3 महीने का था, किसी को आने का नहीं जाने का नहीं, दर्शन विर्शन सब बंद था। तो एक दिन ऐसा हो गया, जब भी ये गांव में बारिश नहीं कुछ नहीं पीने को पानी नहीं, तो आर्यन गांव के सब आदमी गाड़ी बैल जुपा के मेहर आजाद को आए थे बाबा के पास। तो एकंतवास कड़क असल्या बैदूल सेठ तिथे पारेवर आया था, कुणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही न जाऊ द्यायचं नाही। मग आरणगावचे लोक सगळे गाडी बैल सब छोटे लड़के बैलगाडी में सब बैठ के मेरे आजाद में आए। बैदूल सेठ ने उसको रोका का बाबा का कड़क एकंतवास है, बाबांना भेटायचं नाही काय नाही। ते म्हणले आम्ही तर बाबांना भेटल्याशिवाय जाणार नाही। बैदूल सेठला म्हणले ते फक्त तुम्ही जाऊन सांगा का आरणगावचे सगळे लोक तुम्हाला भेटायला आलेले आहेत। बाबा हॉलमध्ये बसलेले होते। मग बैदूल सेठने सांगितलं बाबा असे असे आरणगावचे लोक आलेत तुम्हाला आणि ते म्हणतात का भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही। बाबा म्हणले बरं येऊ द्या। सगळे लोक आल्यावर बाबा बाहेर आले, तिथं लिंब होता त्या लिंबा झाडाखाली बाबा खुर्ची टाकून बसले, बोलले। बाबा म्हणले इतक्या लांब माझा एक तर कडक एकंतवास असताना आता तुम्ही आले म्हणून मी तुम्हाला भेटतो। बरं म्हणले का कसे काय आले? तर ते म्हणले बाबा दुष्काळ पडला आहे, पाणी नाही प्यायला, पाणी नाही पाऊस नाही, आम्ही पाऊस मागायला आलो। बरं बाबा म्हणले बसा, भजन विजन चाललं, बाबांनी प्रसाद दिला सगळ्यांना। बाबा म्हणले काय फक्त पाऊसच पाहिजे ना? बरं। मग बाबांनी प्रसाद बिरसाद दिला, भजनं झाले, आरती झाली। बाबा म्हणले आता तुम्ही गाडी बैल झोपून निघा। आणि हे असं आकाश होतं एकदम निळं, एकसुद्धा बादल नव्हता, आणि त्या बादल असे भराभर जमले ना यांना ते गाडी बैल झोपूसतवर, असा दन दन पाऊस आला ना तर सगळे लोक भिजून गेले। असं बाबांचं सगळ्या गावांना सुद्धा चमत्कार दाखवला बाबांनी, तरी अजून काही लोक मानतात काही नाही मान, त्यांची खुशी, आपल्याला काय करायचं, आपण तर बाबांना सोडणार नाही। मग जड खुर्ची लागल्यावर आम्ही काय करायचो, बाबांच्या रूम मधून आलो की मध्येच आपल्या त्या झाडाच्या कोंड्या बिंड्या आहेत ना ते ठेवून द्यायचो, पण बाबांना सांगत नव्हतो आम्ही जड खुर्ची लागली म्हणून।
मग आम्ही काय करायचं, पुढचा मागे यायचा, मागचा पुढे जायचा, चार जण खुर्ची उचलायचं, पुढे दोन पाठी बसलेले त्या खुर्चीवर असे दाटके होते चार, ते आहे हॉलमध्ये खुर्ची, कधी गेले तर हॉलमध्ये पाहत का नाही असं वाटायचं आम्हाला. आम्ही पळत चालायचो, बाबा टाळी वाजवायचे, मी पडन तुम्ही पडतान, इतकं जोरात कशाला पळता. मग ते बाबा आम्हाला दाखवित होते जड कसं हलकं कसं, पण डोक्यात आमच्या चार जवान होतो, बिगर लागण्याचे होते, 18-19 वर्षाचे नाही ना, लय कमी कमी 15-16 वर्षाचे असताना जर एक माणूस तुम्हाला काही वेळेस उचलायला तुम्हाला खूप त्रास व्हायचा, मागचा पुढं पुढचा माग होत होता, पण म्हणजे किती मोठा हे होत ना ते, म्हणजे चमत्कार होता तो. बाबांनी आम्हाला खूप चमत्कार, ह्या वयात म्हणलं तर ठीक आहे बा, आपल्याला उचलायला हे वाटतंय, पण त्या वयात तुम्ही किती तरुण होते ना, त्या वयात तुम्हाला काहीच म्हणजे एक जण उचलून नेन असं होतं ना बा. अरे तायडे देव म्हणजे काय आहे हेच माहिती नव्हतं आम्हाला, आता कळायला लागले ते. अवतार मेहर बाबा सेज be happy, don't worry, I love you more than you can ever love yourself. तुम्ही दिसतंय का? तुम्ही दोघ जण मागे लक्ष्मी आणि फेट्यावाले एक शंकर कोण आहे तो, आणि कुठं चालवलं होतं बाबांना कुणी इकडे आणायचा आपला पिंपळगावचा आहे भांडास 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 तुपी म्हणतात दिसते Yeah.
से मंडली हाल में चार आदमी, उनका नाम फर्स्ट नाम माधु, बापू, शंकर और लक्ष्मण, ये चार आदमी हम कंटिन्यू हर डे टू डे बाबा को उठा के लेके आने के, और लेके आने के आज जो बाबा को उठा के लेके आया, बाबा बोले पैर दुखता है, तो कल बाबा खुद ही चलते चलते मंडली हाल में आते थे। तो हम सोच रहे थे बाबा कल तो कुर्सी के ऊपर लाया और आज तो बहुत भागते भागते आ रहे बाबा, अरे वो परवरदिगर है, आज ऐसा हो दे कल ऐसा, वो परवरदिगर की कोई सोच न करे। और एक एक टाइम बाबा कुर्सी के ऊपर बैठे या न बैठे हमको ऐसा लगने का, तो आगे वाला मानुस आदमी पीछे देखने का, बाबा कुर्सी के ऊपर से उतर गए, नीचे उतर गए कि क्या, बाबा तो वैसे बैठे लेकिन कुर्सी क्यों ऐसी लगती है, बाबा बैठे नहीं ऐसी कुर्सी लग रही। तो वो परवरदिगर हमको दिखा रहे था मैं कौन हूँ, मैं कैसा हूँ, मैं क्या हूँ। तो हमारे बचपन से वजह से हमारे दिल में कुछ नहीं आते था, ये बाबा क्यों दिखा रहे हैं अपने को। जब हमको खुली कुर्सी लगती थी तो हम इतने भागते थे तो बाबा ताली बजाने के, और वो इतने भागते तुम मेरे को लेके जा रहे, तुम भी गिरेंगे हम भी गिरेंगे, ज़रा हल्की हल्की और धीरे धीरे से चलो ना। तो हम नहीं सुनते थे, जब बाबा हल्के लगते थे उसी टाइम हम इतना स्पीड में चलते थे। तो एक टाइम जब हल्के लग गए उसी टाइम बाबा हाल में हम छोड़ दिया और बाबा वो कुर्सी के ऊपर बैठ गए। बाबा ने एरज को बोले वो चार ही आदमी को बुला लो। तो हम आवाज़ एरज भाई ने आवाज़ दिया तो हम घबर गए। क्यों घबर गए कि हमको बाबा गुस्सा हो जाएंगे, बहुत कुर्सी भगाया, बाबा तो बार बार बोल रहे कि धीरे से चलो, अपन तो सुनते भी नहीं। हम डर के मारे हाल में चले गए, डर के मारे हाल में चले गए तो बाबा अभी कुछ तो भी अपने को शिक्षा देंगे। ऐसे गए और हाल में जाते जाते बाबा ने बोले चार ही आदमी ऐसे दीवार के बाजू में खड़े रहो। तो हम चार आदमी, पहला एक नंबर को शंकर खड़ा रहा, दो नंबर को लक्ष्मण खड़ा रहा, तीन नंबर को माधु खड़ा रहा और चार नंबर को बापू खड़े रहे। ऐसे हम लोग खड़े रहे। खड़े रहने के बाद उसी टाइम बाबा हमको देख के हंस रहे, और हंस रहे बोले तो वो गुस्सा क्यों हो जाएंगे। हमारी जो डर थी वो निकल गई, डर निकल गई। बाबा आज कुछ नहीं बोलेंगे, बाबा तो हंस रहे और अपन तो, बाबा बोले ये कुर्सी भगा रहे, बाबा गुस्सा करेंगे, बाबा तो अपने को देख के हंस रहे। ये हमारे दिल में आ गया, हम किसी को बोले नहीं, हमारे दिल में आएगा। तो हम सीधा सीधा खड़े रह गए। और उसी टाइम जो असली चीज़ बाबा ने बोला कि आज मैं तुम्हारे चार आदमी के ऊपर इतना खुश है कि जो आज तुम मांगेंगे वो मैं तुम चार आदमी के लिए दे दूंगा। बाबा ने तो बोला, तो हम तो कुछ बोल रहे नहीं। फिर बाबा बोले ऐसे नहीं बोलेंगे, एरज भाई को बोले एक एक आदमी को पूछो, फिर वो बोलेंगे क्या मांगता है, तो वो मैं दूंगा उसको। तो बाबा ने पहला शंकर को बोले, शंकर बाबा बोलते हैं मैं खुश है और तुमको क्या मांगता है वो बोलो, आज मैं तुझे दे दूंगा। शंकर को बोल दिया तो शंकर ने सही बोला, बाबा मेरे को ज़मीन लेना है, आधा पैसा मैं ज़मीन के लिए भर दिया और आधा पैसा बाकी रह गया वो मुझे देना है। तो बाबा ऐसा बोलने के बाद बाबा ने ताली बजा दिया, बाबा बहुत खुश हो गए। और पिंडू की ये खून है, पिंडू को बोले इतना कितना पैसा लगता है वो पैसा उसको दे देना।
दोन नंबर लक्ष्मण. लक्ष्मणला विचारलं की लक्ष्मण तुला काय पाहिजे, तर लक्ष्मण हा पहिल्यापासून खरा माणूस होता आणि आम्हाला खूप आठवणी येते लक्ष्मणची. शंकरची आठवण येत नाही. आणि लक्ष्मणची आठवण काय येते की लक्ष्मण खरा वागला म्हणून त्याला बाबांनी खूप मोठा आशीर्वाद दिला. लक्ष्मण खरा बोलला की बाबा मला घर नाही राहिला, मला घरासाठी पैसे पाहिजेत. तर बाबांनी टाळी वाजवली, पेंडशेटला सांगितलं की याला घरासाठी पैसे काय द्यायचे असतील ते देऊन टाका तुम्ही दोघंजण. बरोबर दिले म्हणलो. हां मग काय झालं पुढचं सांग. दिले ना पैसे आम्हाला पुढे बाद काय हुआ, त्याच्यानंतर काय झालं. त्याच्यानंतर मग काय नाही, मग कामच करायचं. आणि इनका पता आहे ते बाहेर गेले ना. बाहेर काय भाग बाहेर बाबा बोले इनको बाहेर जाण दो. तीन नंबर माधू को बोल दिया, माधू तेरे को क्या मांगता है, एरज भाई मेरे से बोल रहे, बाबा हाथवारे कर रहे, बाबा खून से बोल रहे, माधु क्या मांगता है, हमारे दिल में कुछ नहीं आ रहा. कि उसी टाइम जो असली चीज़ देने वाले थे बाबा, उसके पहले बाबा ने हमारा जो मुंह है वो बंद कर दिया, कुछ मांगने का नहीं. ऐसा मुंह को ताला लगा दिया और वो ताला लगा के किल्ली वो खुद खिसे में रखा. और अपन जहाँ अपने मकान छोड़ के जाते हैं घर में ताला लगाते, किल्ली अपने पास रखते, वैसा बाबा ने हमारे मुंह को ताला लगा दिया और क्या किया, किल्ली उनके पास लिया. और तीन बार माधु क्या मांगता है, माधु क्या मांगता है, तो मैंने गर्दन हिला दिया, मुंह बंद कर दिया, ऐसा बोल दिया मुझे कुछ नहीं. बाबा बोले कुछ नहीं मांगता, हाँ कुछ नहीं मांगता. फिर चार नंबर बापू, मग चौथा नंबर माझा. मला म्हणले बापू तुला काय मागायचं काय, मी बी गप बसलो. उसका भी मुंह बाबा ने बंद किया और बाबा बोले बापू तुझे क्या मांगता है बोल. तो बापू का मुंह बंद होने से बाद बापू ने गर्दन हिलाया, बाबा मुझे कुछ नहीं मांगता. फिर बोले बाबा तुझे भी कुछ नहीं मांगता, नहीं मांगता. तो उसी टाइम हाल में मंडली हाल में क्या काम था हमें कुछ पता नहीं था. क्यों कि पुनावाला वो सदाशिव पाटिल, हाँ शिरडी देशमुख, उसको भी बुलाया था नागपुर वाले, पुणे वाले देशमुख और सदाशिव पाटिल और सरोज भाई और आदि भाई, ये सबको. और उसी टाइम पुकार जी को बुलाया था, पुकार जी को. पुकार जी बोले तो बाबा ने नाम रखा था हनुमान. वो हनुमान के सरीका था, बहुत बढ़िया था, बहुत जाड़ा था. वो हनुमान भी मंडली हाल में बैठे थे, बहुत आदमी बैठे थे बाहर के. और उसी टाइम बाबा ने बोला तुमको कुछ नहीं मांगता, मैं बोला गर्दन से हिला दिया कुछ नहीं मांगता. तो बाबा ने उसी टाइम जो बोला कि तुमने कुछ मांगा नहीं, तुमको मैं ऐसी चीज़ देता. चीज़ बोले तो हम बोले खाने की चीज़ होएंगे, बाबा दे रहे. तो बाबा बोले तुमको मुक्ति का दान दिया मैंने. बाबा ने क्या बोला, मुक्ति दिया, मुक्ति दिया. मुक्ति बोले तो हमारे समझ में कुछ नहीं आया, नो नॉलेज. बाबा ने मुक्ति दिया, क्या दिया उसका कुछ नो नॉलेज पता भी नहीं था. और उसी टाइम हमको जब बाबा ने घोषित किया, जाहिर किया कि तुमको मुक्ति दिया, उसी टाइम सब जितने बाबा के मंडली हाल में बैठे थे उसने ताली बजा दिया. और ताली बजा के हमने, हमको तो कुछ समझ नहीं आया ये क्यों ताली बजा रहे, हमने हमको तो समझ में नहीं आया. और वो ताली बजा के बाबा ने एक एक चॉकलेट दिया उसी टाइम हमारे दोनों को. चॉकलेट दिया, चॉकलेट खिला लिया और बोले जाओ तुम हाल के बाहर. हम हाल के बाहर निकले तो उसी टाइम पुकार जी हमारे पीछे भागते भागते आए. और भागते भागते आने को वो ताकत बड़ी थी पुकार जी के अंदर, हम छोटे छोटे थे. हम दोनों को उठा लिया, दोनों को उठा लिया. तो पुकार जी को हम बोले पुकार जी क्यों हमको उठा रहे, क्यों हमको ऐसे तुम घुमा रहे. तो पुकार जी बोले अरे
क्यों घुमा रहे, बोले तो तुम कितने भाग्यवान हैं, कितने तुम अच्छे आदमी हैं। हम बाबा की सेवा करते हैं, हम पैसे के लिए नहीं करते, खेती के लिए नहीं करते, गाड़ी के लिए नहीं करते, मकान के लिए नहीं करते। हमको जो तुमको बाबा ने दिया है वो हमको मांगता है, बाबा हमें नहीं देते। तुम कितने भाग्यवान हैं। तो भी नॉलेज नहीं, हम पुकार जी ने छोड़ दिया, हम चले गए किचन में हमारे काम में से, और दोनों के बात चल रही। बाबा ने जो दिया मुक्ति नाम की लड़की दिया, और वो लड़की अपने माँ बाप मेहराबाद आरनगाँव को, और बाबा यहाँ पर अपने को मुक्ति नाम की लड़की देते। हमारे इधर मुक्ति जो बोलते वो लड़की का नाम रहता है, मुक्ति नाम की लड़की रहती है। तो उसी टाइम हम बहुत बेचैन हो गए, अभी क्या करना, अभी क्या करना। शाम होने तक हमारे ये भेजा में ये माइंड में रह गया, मुक्ति नाम की लड़की बाबा दे रहे, मुक्ति नाम की लड़की बाबा दे रहे। उसी टाइम शाम को विष्णु मास्टर, नाम सुना होगा, विष्णु मास्टर दूध पीने के लिए किचन में आ गए और हमें बोले हमको दूध देना। तो हम दोनों भी थे, उसको दूध गर्म करके शक्कर डाल के दिया, और वो वहाँ पर बैठ के दूध पी रहा था। तो उसी टाइम हम बोले विष्णु मास्टर, आज जो सवेरे सवेरे बाबा ने हमको वो मुक्ति नाम की लड़की दिया है, और हम बहुत परेशान हो गए, वो कैसा उसको संभालेंगे हम। तो हम बाबा को तो नहीं बोलेंगे, लेकिन आप बोलिए बाबा को वो मुक्ति नाम की लड़की हमको मत दो। इतना हंसने लगा विष्णु मास्टर, इसने हंसने लगा, अरे तुम बोले पागल हो गए, तुम दोनों भी पागल हो गए। हम बोले क्या, हम तो पागल नहीं हो गए, लेकिन वो लड़की नहीं मांगता हमको मुक्ति नाम की। अरे बाबा वो लड़की नहीं दिया तुमको, बाबा ने क्या दिया, हम शादी भी नहीं किया, बाबा के साथ रहता है और बाबा की सेवा करता है रात दिन, हमको भी बाबा मुक्ति नहीं देते, और तुमको ऐसे ही मुक्ति दे दिए, कितने भाग्यवान है तुम। वो तुम्हारे माइंड से निकाल दो, मुक्ति नहीं दिया बाबा ने, वो छोकरी नहीं दिया। तब हम खुशी हो रहे, खुशी हो रहे, इतना खुशी हो गए। ते बाबा म्हणले मुक्ती द्या ना रे, ते कधी देतात मुलगी का काय। ते म्हणले अरे तुम्ही येडे येत, मुक्ती म्हणजे तुम्हाला काय समजत नाही, लोक कशासाठी बाबांकडे येतात, मुक्तीसाठी। किती लोक तपश्चर्या करतात, हे जेवढी मंडळी यांनी सगळं घरदार सोडून आपल्याजवळ बाबांजवळ आलेत, कशासाठी आलेत, मुक्तीसाठी। आणि ते बाबा त्यांना अजून मुक्ती काय म्हणले नाही, आणि तुम्हाला एकदम बाबा खुश होऊन मुक्ती, तुम्ही मला मुक्ती दिली म्हणली, तुम्ही खुश झाले। तर म्हणे ज्या वेळेस लो माणूस मरतो आणि ते सगळे युनि काय म्हणते 84 फेरी फिरावं लागतात, ते तुम्ही फिरणार नाही, तर तुम्ही कायम बाबांजवळ राहणार। वा जय बाबा। अवतार मेहर बाबा की जय। बुझावे नार जलतनी एकर खुदा रत्न परमातू चलागी आस भक्तोने के बक्षे नूर ही मातू आयामू शद मेहर बाबा चरण पर तुझ ना धरिए खुदा ना जात थी वाटे चली में।